स्टार्ट। माझे नाव विभूती मोहनलीकडे, मी 8व्या वर्गात शिकते. आमच्या शाळेत पर्यावरणपूरक गणपती बनवले असे उपक्रम राबवतात. आणि यापूर्वीही आमच्या शाळेमध्ये पर्यावरणपूरक राखीचा उपक्रमसुद्धा राबवला होता. आणि या उपक्रमांमधून आम्हाला पर्यावरणपूरक गणेश उत्सव हे सुद्धा शिकवतात. आणि आमच्या सरांनी आम्हाला गणपती बनवणे हे शिकवले. धन्यवाद. स्टार्ट. नमस्कार, माझे पूर्ण नाव विभा शंकर गवातले, मी आता 8वीत शिकते. आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात. थोड्याच दिवसापूर्वी पर्यावरणपूरक राखीचा उपक्रम झाला होता. आणि आता गणेश उत्सव निमित्त पर्यावरणपूरक गणेश आम्ही गणपती बनवले. स्टार्ट. मी अर्चना मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्या विद्यालयात यावर्षी पर्यावरणपूरक गणपती बनवण्याविषयी कार्यशाळा मगन संग्रहालय यांच्या समन्वयिका सुषमा सोनटक्के यांनी घेतली. त्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती कसे बनवायचे आणि त्याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आलं. यासाठी वर्धेचे मूर्तिकार श्री सुरेश बेलसरे यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती घडवण्यासाठी मार्गदर्शन केले. आमच्या शाळेचे कला शिक्षक श्री संजीव सर यांनीही विद्यार्थ्यांना रंगकाम आणि मूर्ती घडवण्याविषयी मार्गदर्शन दिले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि हे सर्व गणपती आता विद्यार्थी आपापल्या घरी बसवणार आणि शाळेतही त्या मूर्तीची स्थापना होणार. विद्यार्थ्यांना सणसमारंभाची आपल्या संस्कृतीची माहिती देत असताना त्यांना पर्यावरणपूरक निसर्गाविषयी पर्यावरणाविषयी जिव्हाळा आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शाडू मातीचे गणपती बनवून त्यामध्ये बीज जे आहे ते बीजसुद्धा टाकून हे गणपती विद्यार्थी आपापल्या घरी बसवणार आहेत. आणि यातून पर्यावरणाचा जो काही संदेश आहे तो सध्या संदेश देण्याचं काम आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे.